कर हर मैदान फतेह ओ बंदिया, कर हर मैदान फतेह। क्या कर रहा है भाई? मुझे अपने पैरों पे खड़ा होना है। जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा, कारण देव संघर्ष करायची संधी त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये क्षमता असते। येस माय डिअर फ्रेंड्स, आय हार्टली वेलकम टू ऑल ऑफ यू। नमस्कार मित्र, आज आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये पोलीस भरतीसाठी लेखी परीक्षेमध्ये 100 पैकी 100 मार्क्स कसे मिळवता येतील या संदर्भात चर्चा करणार आहोत। त्या अगोदर पोलीस भरती कशी असते, यासाठी कुठली पात्रता आवश्यक असते, या संदर्भात मी आपणास सांगू इच्छितो। येणाऱ्या काही दिवसांमध्ये पोलीस भरतीची जाहिरात नक्की येणार आहे। अगदी यामध्ये हजारो पदे भरली जाणार आहे। तुम्हाला माहितच असेल माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब तसेच माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी या संदर्भात घोषणा देखील केलेली आहे। त्यामुळे बी कॉन्फिडंट, बिलीव इन युअर सेल्फ, आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये जागा निघणारच हे मनाशी ठाम बाळगा आणि त्यानुसार तयारीला लागा। ज्या मुलांना आणि मुलींना खरंच पोलीस भरती व्हायचं आहे अशा सर्व मुला मुलींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा। मी खात्रीपूर्वक सांगतो की आपणास योग्य ते मार्गदर्शन नक्कीच मिळेल। मित्र हो, पोलीस भरतीसाठी 2 परीक्षा द्याव्या लागतात। साधारणपणे लेखी परीक्षा ही 100 मार्कांची असते आणि शारीरिक परीक्षा ही 50 मार्कांची असते। दोन्हींचे मार्क्स मिळून तुमचा स्कोर काढला जातो आणि त्यामध्ये जर तुमचा स्कोर चांगला असेल तर तुम्हाला 100% नोकरी मिळते, म्हणजे मिळते। पोलीस भरतीचे महाराष्ट्रातील बऱ्याच युवकांचे स्वप्न असते आणि ते स्वप्न काही क्षुल्लक गोष्टींमुळे पूर्ण होत नाही। त्यातील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपणास लेखी परीक्षेत मिळणारे मार्क्स। याविषयी आपण डिटेल मध्ये बोलणारच आहोत। त्या अगोदर आपणास सांगू इच्छितो की पोलीस भरतीमध्ये मिनिमम किमान पात्रता आपण 12वी पास असणं आवश्यक आहे। 12 किती मार्क्स आहेत याला फारसे महत्व नाही। नंतर वयोमर्यादेच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर आपले वय साधारण 19 ते 28 वर्षांच्या दरम्यान असणं आवश्यक आहे। तसेच इतर मागासवर्गीय यांच्यासाठी 3 व SC ST तसेच खेळाडूंसाठी 5 या वयामध्ये शिथिलता देण्यात आलेली आहे। आता आपण शारीरिक निकषांच्या बाबतीत बोलू। स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे आपणास शारीरिक निकष पूर्ण करावे लागतात। साधारणपणे पुरुषांसाठी 165 सेंटीमीटर उंची असणे गरजेचे आहे तर महिलांसाठी 155 सेंटीमीटर उंची असणे आवश्यक आहे। छातीच्या संदर्भात विचार केला तर हा क्रायटेरिया फक्त पुरुषांसाठी लागू आहे। छाती साधारणपणे न फुगवता 79 सेंटीमीटर भरायला हवी आणि ती फुगवल्यानंतर 84 सेंटीमीटर भरायला हवी। एवढा मिनिमम क्रायटेरिया जी मुले पूर्ण करतील अशा मुलांना पोलीस भरतीसाठी उतरता येईल। पोलीस होण्यासाठी लेखी परीक्षा आणि शारीरिक परीक्षा या दोन्ही मध्ये चांगले मार्क्स मिळवणे आवश्यक आहे। प्रथम आपण शारीरिक परीक्षे संदर्भात बोलूया। साधारणपणे मागच्या काही परीक्षांचा अंदाज घेतला तर शारीरिक परीक्षा ही कशी असते ते मी आपणास सांगतो। पुरुषांना 1600 मीटर धावावे लागते, त्यासाठी 30 मार्क्स असतात। नंतर पुन्हा 100 मीटर धावावे लागते, त्यास 10 मार्क्स असतात आणि गोळाफेकसाठी 10 मार्क्स अशी टोटल 50 गुणांची पुरुषांसाठी परीक्षा असते। तर महिलांना 800 मीटर धावावे लागते, त्यासाठी 30 मार्क्स असतात। 100 मीटर धावावे लागते, त्यासाठी 10 मार्क्स असतात। गोळाफेकसाठी 10 मार्क्स अशी टोटल 50 गुणांची परीक्षा महिलांसाठी देखील असते। इथे शारीरिक परीक्षेमध्ये तुम्ही 50 पैकी 50 मार्क्स मिळू शकता, हे तुमच्या हातातले मार्क्स आहेत। आता हे 50 पैकी 50 मार्क्स मिळवायचे असतील तर नेमकी कुठली शारीरिक क्षमता आपल्याकडे असणे गरजेचे आहे किंवा कुठला क्रायटेरिया आपण फॉलो केला पाहिजे हे आपणास सांगतो। स्क्रीनवर पहा, तुम्हाला ते दिसतच असेल। पुरुषांसाठी 1600 मीटर धावणे हे अंतर 5 मिनिट आणि 10 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी कालावधीमध्ये पूर्ण करावे लागते तर त्यास 30 पैकी 30 मार्क्स मिळतात। 100 मीटर धावण्यामध्ये हे
अंतर 11.50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी वेळेमध्ये पूर्ण करावे लागते तर आपल्याला 10 पैकी 10 मार्क्स मिळतात. आणि गोळाफेकमध्ये 8.5 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त अंतर हा गोळा आपला गेला पाहिजे तर आपणास 10 पैकी 10 मार्क्स मिळतात. गोळ्याचे वजन साधारण 7.5 किलो एवढे असते. तर हे टोटल 50 मार्कांची ही तुमची शारीरिक परीक्षा असते. महिलांसाठी हा क्रायटेरिया जरासा वेगळा आहे. त्यांना 800 मीटर धावावे लागते. हे अंतर 2 मिनिटांनी 50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी वेळात पूर्ण करावे लागते. त्यासाठी त्यांना 30 मार्क्स मिळतात. 100 मीटर धावण्यामध्ये 14 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी कालावधीत हे अंतर कापावे लागते. त्यासाठी त्यांना 10 मार्क्स मिळतात. आणि गोळाफेक 6 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त जावा लागतो तर त्यांना 10 पैकी 10 मार्क्स मिळतात. आणि गोळ्याचे वजन साधारण 4 किलो असते. असे टोटल 49 मार्काची ही महिलांसाठी परीक्षा असते. तर इथे 50 पैकी 50 मार्क्स हे मिळू शकतात जर आपण रोजच्या रोज सकाळ संध्याकाळ नियमितपणे प्रॅक्टिस केली तर. आणि जर तुमचं खरंच मनापासून स्वप्न असेल की तुम्हाला पोलीस बनायचं आहे तर गेट अप अर्ली इन द मॉर्निंग, गो ऑन द ग्राउंड अँड गिव्ह द इम्पॉर्टन्स टू द प्रॅक्टिस. अर्ली इन द मॉर्निंग अँड इव्हन इन द इव्हनिंग, सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळी तुम्हाला ग्राउंडवर जाऊन पुरेशी प्रॅक्टिस केली तर 100% आपणास 50 पैकी 50 मार्क्स मिळाल्याशिवाय राहणार नाही. लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला 100 मार्क्सची परीक्षा द्यावी लागते. ही परीक्षा अतिशय सोपी असते परंतु विद्यार्थी पुरेसा अभ्यास न केल्यामुळे यामध्ये मार्क्स कमी मिळतात. या परीक्षेमध्ये 4 घटक असतात. पहिला घटक आहे अंकगणित, त्यासाठी 25 मार्क्स असतात. दुसरा घटक आहे सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, यासाठीही 25 मार्क्स असतात. बुद्धिमत्ता चाचणीसाठी 25 मार्क्स आणि मराठी व्याकरणासाठी 25. असे टोटल 100 मार्कांची ही परीक्षा असते आणि यामध्ये 100 पैकी 100 मार्क्स मिळण्याची संधी असते जर आपण एक विशिष्ट पद्धतीने अभ्यास केला तर. आता ते काय आहे ते मी आपल्याला सांगतो. आता आपण मुख्य मुद्द्याकडे वळूया. आपण जर 100 पैकी 100 मार्क्स मिळवायचे असेल तर काय करायला हवं. यासाठी मी म्हणेन की आपण उत्कृष्ट प्रतीची पोलीस भरतीची 2-3 पुस्तकं विकत घ्यावी आणि टॉपिक वाईज अभ्यास सुरू करावा. हे जमत नसेल तर एखादी चांगली अकॅडमी जॉईन करावी, परंतु कोरोनाच्या सद्यस्थितीत हे मुश्किल आहे. आता एखादी ऑनलाईन अकॅडमी जॉईन करणे हाच एकमेव मार्ग आहे, कारण गुरुशिवाय शिष्य चांगला निपजू शकत नाही. सेल्फ स्टडी म्हटलं तर तुमच्या आणखी 4-2 भरत्या निघून जातील, तरी सुद्धा तुम्हाला हवे तेवढे मार्क्स मिळणार नाही. म्हणून कोणीतरी सांगणारं गरजेचं असतं, आवश्यक असतं. म्हणून आपण एखादी चांगली अकॅडमी जॉईन करावी हा माझा सल्ला असेल. आता एखादी ऑनलाईन अकॅडमी जॉईन करणे हाच एक मार्ग तुमच्या समोर आहे. तुमच्या माहितीतील कोणतीही एखादी चांगली अकॅडमी जॉईन करा आणि अभ्यासाला लागा. 100% तुम्हाला 100 पैकी 100 मार्क मिळण्याची तिथे संधी आहे. परंतु यू हॅव टू डू ऑल दिस थिंग्स डेली, अगदी मनापासून तुम्हाला या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील, तरच तुमचा स्कोअर हा 100 पैकी 100 किंवा 100च्या आसपास असू शकतो. आणखी एक मार्ग आहे जिथे आपणास 100 पैकी 100 मार्क मिळण्याची संधी आहे, तर तो कुठला आहे तो मी आपणास सांगतो. मी सांगतो ती अकॅडमी जॉईन करा, म्हणजे हा आग्रह नाही, फक्त मी तुम्हाला सांगतो. कारण त्या अकॅडमीची मी सर्व लेक्चर्स पाहिलेली आहेत आणि त्यांची जी मनापासून काम करण्याची तळमळ आहे त्या लोकांची मी पाहिलेली आहे. म्हणून मी सांगतो की ती अकॅडमी जॉईन करावी. त्यांनी आपणास 100 पैकी 100 मार्क्स कसे मिळतील यासाठी उत्तम प्रयत्न केलेला आहे. त्या अकॅडमीचे नाव आहे साई नॅशनल अकॅडमी. ही अकॅडमी गेली 10 वर्षांपासून स्पर्धा परीक्षेच्या मुलांना मार्गदर्शन करत आहे. आपण लेखी परीक्षेत 100च्या जवळ कसे पोहोचावे हा स्तुत्य प्रयत्न या अकॅडमीने राबवलेला आहे. त्यांनी 4 घटकांवर अतिशय माहितीपूर्ण 60 व्याख्याने दिलेली आहेत आणि सर्वची सर्व व्याख्याने उत्कृष्ट पद्धतीने एडिट केलेली आहेत आणि योग्य तिथे अॅनिमेशनचा वापर देखील केलेला आहे. ही 60 व्याख्याने आपण आपल्या सवयीनुसार वेळेनुसार केव्हाही पाहू शकता, ऐकू शकता. तसेच प्रत्येक व्याख्यानानंतर त्यांनी 100 मार्क्सची टेस्ट सुद्धा ठेवलेली आहे. म्हणजे तुम्हाला व्याख्यान किती समजले ते टेस्ट दिल्यानंतर हे तुमच्या लक्षात येऊ शकते. ही सर्व लेक्चर्स आपण पुन्हा पुन्हा पाहू शकता. तसेच त्यावर आधारित असलेल्या टेस्ट देखील पुन्हा पुन्हा सोडवू शकता.
म्हणजे जर ऑफलाईन अकॅडमी असेल तिथं तुम्ही गेला तर एखादे लेक्चर एकदाच होते, परंतु इथं हे लेक्चर पुन्हा पुन्हा आपल्यास बघण्याची संधी आहे. जर आपण ही कृती येणाऱ्या काळात नियमितपणे केली तर आपणाकडून कुठलाही प्रश्न चुकणार नाही याची अकॅडमी हमी देत आहे. आता आपण अगदी महत्वाच्या मुद्द्याकडे येऊया. फीस काय असेल या अकॅडमीची? फीच्या संदर्भात बोलायचं म्हटलं तर ऑनलाईन कोर्स असल्यामुळे फी अत्यल्प आहे. केवळ 2000 एवढीच फीज आहे. म्हणजे 2000 रुपयांत आपणास 60 दर्जेदार लेक्चर्स आपल्या मोबाईलवर मिळणार आहेत. त्यावर आधारित 60 टेस्ट अभ्यासायला मिळणार आहेत. महाराष्ट्रातील तमाम मित्र बंधू भगिनींना माझा सल्ला असेल की तुम्ही या अकॅडमीमध्ये ऑनलाईन ऍडमिशन घ्या आणि आपला अभ्यास सुरू करा. ऍडमिशन घेण्यासाठी मी तुम्हाला वेबसाईटची लिंक देतो, त्या वेबसाईटवर जाऊन ऍडमिशन घ्या. यामध्ये माझीही काही लेक्चर्स मी अकॅडमीला बहाल केलेली आहेत. त्यांची मुलांसाठी असणारी तळमळ किंवा त्यांची जिज्ञासा पाहून मलाही वाटलं की आपण काही लेक्चर्स मुलांसाठी द्यावीत आणि ती लेक्चर्स मी अकॅडमीला दिलेली आहे. अशी युट्यूबलाही मी बरीचशी लेक्चर्स टाकलेली आहेत, परंतु त्याचा फारसा परिणाम होत नाही, कारण जे फुकट मिळतं त्याची काही किंमत नसते. मित्र, या अकॅडमीने ऍडमिशन घेण्याची तारीख सुरू केलेली आहे. तर आपणास ज्याला खरंच मनापासून वाटत आहे की मी पोलीस व्हावं, तर त्या विद्यार्थ्यांनी लगेच ऍडमिशन घ्यावं, कारण काही लिमिटेड जागांनाच ऍडमिशन दिले जाणार आहे. तर त्वरा करा आणि लेखी परीक्षेच्या कोर्ससाठी ऍडमिशन घ्या. अधिक माहितीसाठी आपण इथे दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधू शकता. तर मला वाटतं एवढी माहिती पुरेशी आहे आणि आता माझं हे जे लांबलेलं व्याख्यान आहे ते मी सुरेश भटांच्या सुंदर वळींनी संपवतो. आयुष्य छान आहे थोडे लहान आहे, आयुष्य छान आहे थोडे लहान आहे, रडतोस काय वेळ्या लढण्यात शान आहे. काट्यात ही फुलांची झुलती कमान आहे, काट्यात ही फुलांची झुलती कमान आहे, उचलून घे हवे ते दुनिया दुकान आहे. जगणे निरर्थक म्हणतो तो बेईमान आहे, जगणे निरर्थक म्हणतो तो बेईमान आहे. सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं, कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावून पडावं लागतं. धन्यवाद. अंबर पदा ही मांगे करता दे तू जो फैसला हो.